पन्नास सात असतील या सगळ्यांवरती हल्ले होताना पाहायला मिळतात. महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था कुठे बिघडली असतात नाही. नक्कीच आमचे जे नेते आहेत त्यांच्यावर वारंवार शाब्दिक किंवा आता फिजिकल रूपात हल्ले होताना दिसत आहेत. ह्याची आम्ही ह्याचा निषेध करतो आणि सरकार ह्याच्याकडे गांभीर्याने बघत नाही आहे. आज एका महिला आमदारावर ज्या प्रकारे हल्ला झाला ती एकटी असताना जो हल्ला झाला त्याचा नक्कीच त्याच्या मागचं कारण काय ते झालं पाहिजे. आणि जर महिला आमदारांवरच असे हल्ले होत असतील तर सामान्य महिला काय करतील ह्या राज्यात. देशाच्या मध्ये अनेक प्रश्न आहेत. अडाणींचा प्रश्न जो आहे तो संसदेत गाजतोय सध्या. मोदी त्याच्यावरती काही बोलायला तयार नाही. सर्वसामान्यांची इच्छा आहे की चौकशी झाली पाहिजे त्यांची. आपण कसं बघतो नाही. नक्कीच राहुलजींनी ऍक्च्युली फॅक्च्युअल भाषण त्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये त्या दिवशी दिलं की प्रत्येक त्यांच्या ट्रीपवर जातात. त्याच्यानंतर जेव्हा मोदीजी जाऊन येतात तेव्हा अदानीजी तिथे पोचतात त्या त्या देशात. पण त्याची अजिबात दखल घेतली नाही. आणि मला असं वाटतं मोदीजींना उत्तर देणं हे त्यांचं कर्तव्य आहे कोणत्याही प्राईम मिनिस्टरचं. एकतर ते कमी बोलतात आणि मला असं वाटतं त्यांना कुठेतरी ते इनसिक्युअर झालेत. कारण का त्याच्यानंतर कधी त्यांना अजूनपर्यंत चिडताना किंवा चीड आलेली दिसलं नाही आहे. पण राहुलजींच्या भाषणामुळे कुठेतरी ते अनस्टेबल झालेत आणि ज्या अर्थी त्यांनी पूर्णपणे त्याच्याकडे दुर्लक्षित झालं ह्याच्यावरून कळतं की ते किती अफेक्टेड आहेत. आणि हिंडनबर्ग रिपोर्टनंतर कुठेतरी हे सरकार तोंडावर पडल्यासारखं आपल्याला दिसून येत आहे. आणि म्हणून कदाचित ह्याच्याकडे दुर्लक्ष करीत असतील किंवा त्यांना ते कन्फ्रंट करायचं नाही आहे. ते अजूनही त्यांच्या डोक्यात वहम आहे की अजूनही सगळं चांगलं चाललंय. पण सगळं चांगलं चाललं नाही आहे. चौकशी झाली पाहिजे असं वाटतं. 100% 100% चौकशी झाली पाहिजे आणि चौकशीची ठाम मागणी काँग्रेस पक्ष करत आहे. राज्याच्या काँग्रेसमध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत त्याच्यावरती काँग्रेसची काही बैठक होणार असं देखील कळत आहे. उद्या 12 तारखेला बैठक हात से हात जोडोवर एच के पाटील जी येणार आहेत मुंबईत. आणि सगळे अध्यक्ष कार्याध्यक्ष सीएलपी लीडर आहे आणि काही गोंधळ नाही आहे. सगळं व्यवस्थित. बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला तर राजीनाम्यावरती ठाम आहेत की राजीनामा परत घेणार नाही. आपलं काही बोलणं झालंय आपण काही ना. एच के पाटील जी येत आहेत आणि त्यावर बैठक होणार आहे. बच्चू कडू असे म्हणतात की अधिवेशनाच्या आधीवर महाविकास आघाडीतले जे काय 10 ते 12 आमदार आहेत ते शिंदे आणि भाजपमध्ये. बघा आता बच्चू कडू जी काय म्हणतात ते त्यांना सांगून विचार. सोलापूरच्या लोकसभेत अनेक चर्चा होत आहेत जागेसंदर्भात. रोहित पवार म्हणाले की कोण रोहित पवार नेते ते आता मला माहित नाही. पण हा त्यांचा पहिला टर्म आहे. पोरकटपणा असतोच काही जणांमध्ये. थोडा दिवस द्या त्यांना ते मॅच्युरिटी येईल त्यांच्यामध्ये. राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज. सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.